नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल पूजा मोगल आर्टवर्क। आजच्या भागात आपण बघणार आहोत शाडू मातीपासून अतिशय सोप्या पद्धतीने बाप्पांची मूर्ती कशी बनवायची। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। गणपतीसाठी लागणारं सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे शाडू माती, जी आपण अशा पद्धतीने कापडामध्ये गुंडाळून ठेवायची आहे। ही माती 1 ते 2 दिवस भिजू द्यायची आहे व्यवस्थित आणि तिचे गोळे तयार करून घ्यायचे आहे। मातीकामाचे टूल्स म्हणजेच कोरण्या, टूथपिक, जाड ब्रश, बारीक ब्रश, पाण्याचा स्प्रे आणि लोखंडी पट्टी। सर्वात आधी आपण मूर्तीसाठी लागणारा बेस तयार करून घेणार आहोत। त्यामध्ये माती भरून तिचे लेपण करायचे आहे। त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने बेसला आकार द्यायचा आहे। या पद्धतीने मूर्तीसाठी लागणारा जो बेस आहे तो आपण तयार करून घेतलेला आहे। आता आपण बाप्पांसाठी आसन तयार करत आहोत। ब्रशच्या मदतीने अशा प्रकारे फिनिशिंग करून घ्यायची आहे। कोरणीच्या मदतीने लाकडी भागावरील कोरीव काम या पद्धतीने दाखवता येते। आता आपण मुख्य मूर्तीच्या कामाला सुरुवात करू। त्यासाठी मातीचा मोठा गोळा घेऊन त्याला बाप्पांच्या शरीराप्रमाणे हळूहळू आकार द्यायचा आहे। पायाची रचना करताना आपल्या मनातील बाप्पांच्या पायाची रचना जशी असेल त्याप्रमाणे मूर्तीच्या पायांची ठेवण तयार करून घ्यायची आहे।
पोटाचा भाग तयार करताना मातीचे लेपन करून पोट आणि छाती यांची बोटाच्या सहाय्याने रचना करून घ्यायची आहे। पाठीचा भागही बोटांच्या सहाय्याने पूर्ण करावा। हाताची रचना याप्रमाणे करून खांदे आणि हात प्रमाणबद्धतेत असावे याची काळजी घ्यावी। वस्त्रांच्या घड्या याप्रमाणे कोरणीच्या आणि बोटांच्या सहाय्याने दाखवाव्या। पाणी आणि बोटाच्या मदतीने मूर्तीला अशा प्रकारे फिनिशिंग करता येते। कापडाच्या मदतीने देखील मूर्तीला अशा प्रकारे फिनिशिंग करता येते। आशीर्वादाचा हात कोरणीच्या सहाय्याने करून घ्यावा, त्याचप्रमाणे इतर हातही कोरणीच्या मदतीने बनवून घ्यावे।
आपल्या बाप्पाच्या एका हातामध्ये रंगकामाची पॅलेट दाखवली आहे, तर दुसऱ्या हातात ब्रश दाखवले आहे. हे ब्रश टूथपिकच्या सहाय्याने तयार केले आहेत. आता आपण बाप्पांच्या चेहऱ्याचा भाग तयार करणार आहोत. त्यासाठी बोटांच्या मदतीने मातीचे लेपन करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर बाप्पाचे कान लावून घ्यायचे आहे. आता आपण बाप्पांचा फेटा तयार करणार आहोत. त्यासाठी बोटांचा आणि कोरणीचा वापर करून कापडावरील घड्या दाखवता येतात.
सर्वात शेवटी आपण उंदीर मामा बनवून घेणार आहोत, जो बाप्पांसाठी मोदक घेऊन आला आहे। आणि अशा पद्धतीने आपली पर्यावरणपूरक गणेश मूर्ती म्हणजेच आपले आर्टिस्ट बाप्पा तयार झाले आहेत। आता ही मूर्ती 8 ते 10 दिवस व्यवस्थित पूर्ण सुकू द्यावी, परंतु उन्हामध्ये ठेवू नये। त्यानंतर त्याचे रंगकाम पूर्ण करावे। रंगकामाचा व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत येईलच, तोपर्यंत तुम्हीही आपल्या बाप्पाची मूर्ती तयार करायला घ्या। गणपती बाप्पा मोरया।